जेव्हा सिनेमा पाहायचो तेव्हा ताऱ्यांना खूप लांबून पाहायचो, आज सगळ्यांना जवळ पाहतोय. ही संधी खूप मोठी असते एका गायकापासून पार्श्वगायक होणं. कधी आमच्यासारखे सामान्य लोक विचार नाही करत की आम्ही ह्या व्यासपीठावर येऊन आपण सगळे गाणं बघाल. जी काही संधी दिली, ज्यांनी बघितलं माझ्यात, ते अवधूत दादा, सुप्रीम मोशन पिक्चर्स, संतोष जुवेकर दादा. अवधूत दादांनी खूप गाईड केलं, क्षणाक्षणाला गाईड करायचे. खरं वाटत नाहीये, सचिन सर समोर आहेत, बस एवढंच, बाकी काहीच नाही. धन्यवाद. स्मिता नमस्कार. नेहमी म्हणजे दरवेळेस एखाद्या वेळेस गाणं केल्यानंतर हिट वगैरे होणं ही वेगळी गोष्ट असते, पण एखाद्या हिट सुपर हिट मूवीमध्ये एक छोटासा गाण्याचा एक छोटंसं काय म्हणतात एक पार्ट होणं तेही खूप खूप महत्त्वाचं असतं. आणि खरंच मी मनापासून आभारी आहे तुमचा, कारण तुम्ही माझा विचार केला त्या गाण्यासाठी. अँड थँक्यू सो मच. आय विश दिस मूवी मोर अँड मोर सक्सेस, आणि पार्ट टू साठी सुद्धा विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू मंगेश. नमस्कार. आमच्या बॉयज टीमतर्फे सगळ्यांचं स्वागत करतो आधी ह्या, आणि आभार मानतो सगळ्या प्रेक्षकांचे ह्याच्यासाठी की आज हा खूप मोठा आनंदाचा आणि भाग्याचा दिवस आहे. कारण मला तर वाटतंय की असं सेलिब्रेशन मराठी चित्रपट सृष्टीतल्या प्रत्येक सिनेमाला मिळावं, सेलिब्रेशन पार्टी प्रत्येकाची असं आहे. आणि माझ्यासाठी हे खूप म्हणजे वेगळी सिच्युएशन आहे, कारण फिल्म पूर्ण संपली होती, फिल्मचं काम पूर्ण झालेलं, आणि त्याच्यानंतर सर म्हणाले की गाणं बनवायचं, तर मला खूप चेष्टा वाटली अशी. पण नाही, मी फक्त गाणं लिहून दिलं होतं, आज ऐकलं पहिल्यांदा आणि पाहिलं पण. तर ज्या लहानपणी काही गमती जमती होत्या त्या करू शकलो नाही, त्या या गाण्यातून व्यक्त करू शकलो नाही असं गाण्यातून व्यक्त केल्या. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्स. थँक्स प्राजक्ता. वुड यू लाईक टू स्पीक? ओके. हॅलो, नमस्कार. मी प्राजक्ता शिंदे. सर्वात प्रथम बॉयज फिल्म सक्सेस झाल्यामुळे मी या प्रोडक्शनला आणि अवधू सरांना खूप खूप शुभेच्छा, आणि विशाल सरांना सुद्धा. आणि लंपट झंपट सॉन्गमध्ये मला एक हिस्सा बनवल्याबद्दल थँक्यू सो मच अवधू सर. थँक्यू सो मच रिअली. लालासाहेब शिंदे. नमी जिस तरह इमोशन से कनेक्ट किया है, दैट्स वेरी ब्यूटीफुल. वंस अगेन कॉन्ग्रेचुलेशन.
आता मी विनंती करेन, थँक्यू सो मच जतीनजी, आणि आपण जे सपोर्ट ज्या प्रकारे चित्रपटाला सपोर्ट आपण दिलेला आहे थँक्यू व्हेरी मच. केवळ बॉईजलाच नव्हे तर संपूर्ण मराठी सिनेमाला तुम्ही जो सपोर्ट देत असता त्याबद्दल सगळ्या सिनेसृष्टीतर्फे, मराठी सिनेसृष्टीतर्फे मी तुमचे आभार मानतो. थँक्यू सचिनजी, दोन शब्द बोलण्याची विनंती. अभिनंदन 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 या चित्रपट सृष्टीचा, किंबहुना मी असं म्हणेन मराठी चित्रपटसृष्टीचा. मी एक असा एक छोटासा भाग आहे की ज्यांनी बराच काळ या मराठी चित्रपटसृष्टीला विटनेस केलेला आहे आणि त्यात होणारे बदल आनंदानं मी पाहत आलेलो आहे. नव रूप दरवेळेला जेव्हा मराठी चित्रपटांनी धारण केलं तेव्हा वेगवेगळ्या यशाला पाहण्याची संधी आपल्या सर्वांना मिळाली. ब्लॅक अँड व्हाईटचा कलर झाला, कलरचा एक भव्य सिनेमा झाला, मग 35mm सिनेमा स्कोप झाला आणि त्यानंतर निगेटिव्ह जाऊन डिजिटल आलं. हा सगळा प्रवास पाहताना एक सुखद अनुभव मला लाभला. हा चित्रपट पर्टिक्युलरली बॉईज बद्दल जर म्हणायचं झालं तर हा चित्रपट जो चाललाय तो मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की तो चांगला आहे म्हणून तो चाललाय. प्रेक्षक आणि मराठी प्रेक्षक खूप मनापासून जरी मोठा असला तरी तो चांगला चित्रपट असल्याशिवाय हिट करत नाही. इथं कोणीही कोणावर उपकार करायला नाही, इथं तुम्ही स्वतःचा मेटल प्रूव्ह केलं पाहिजे तरच लोक दाद देतात. इतकी वर्ष मी हेही अनुभवलेलं आहे. मला कुठेतरी वास आला होता जेव्हा मी याचा ट्रेलर पाहिला किंवा याची गाणी जेव्हा लॉन्च झाली तेव्हा ती दाखवलीही गेली होती. चित्रपट मी पाहिला नाही कारण अवधूत माझ्या खूप जवळ आहे त्यामुळे त्यांनी कदाचित मला तो दाखवला नाही त्यामुळे, पण दाखवेल लवकरच किंवा थिएटरमध्ये अजूनही आहेत ही खूप महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे मी अवश्य जाणार थिएटरला तिकीट काढून पाहणार जर तू दाखवलं नाहीस तर. सॉरी हा म्हणजे त्यांनी म्हटलं ना वडिलांसारखं म्हणजे पोरगाच आहे माझा, म्हणजे बोलण्याच्या खाजेमध्ये पण मी त्याचा बाप आहे. दिग्विजयनी आताच सांगितलं की त्याला एक मौका अवधूतनी दिला. अवधूत तसा मनाचा खूप मोठा आहे, स्वतः गायक असून सुद्धा तो नवोदित गायकांना एक संधी देतो, नवीन पोरांना सुद्धा यांनी संधी दिली, दिग्विजयलाही संधी दिली गायची. खूप छान गायलास, कुठे बसलास, खूप छान गायलास. त्याचा मी आभारी आहे की त्यांनी दिग्विजय सारख्या गुणी कलाकाराला एक संधी दिली. आणि अजून एका गोष्टीबद्दल मी त्याचा आभारी आहे की इतका जवळचा मित्र संतोष जोवेकर असून सुद्धा त्याच्याकडनं एकही गाणं गाऊन घेतलेलं नाही. ह्या ज्या संगीताकरता चांगल्या गोष्टी तो करतो त्याबद्दल सुद्धा मी त्याचा आभारी आहे. हा चित्रपट अजून जास्त चालो, पुढचा तुम्ही भाग जेव्हा कराल तेव्हा तो गर्ल्स असेल किंवा बॉईज टू असेल किंवा जे काही तुम्ही कराल ते यशस्वी हो अशी ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो. त्याचं कारण असं आहे की चित्रपट जेव्हा मराठी चालतो तेव्हा मनापासून बरं का वाटतं, कारण फक्त पिक्चरचा सक्सेस झाला, एक हिट पिक्चर आपल्याला मिळाला, आपल्या इंडस्ट्रीला मिळाला म्हणूनच फक्त नाही तर एक जेव्हा मराठी चित्रपट चालतो तर निर्माता अजून एक चित्रपट बनवायला तयार होतो, सज्ज होतो. आणि मग त्याचं प्रोत्साहन असतं, एक पाठीवर थाप जी प्रेक्षकांनी मारलेली असते ना ती कुठल्याही थाप्यापेक्षा खूप मोठी असते. आणि त्यानंतर प्रत्येक चित्रपटामुळे निदान 100 कुटुंबियांचं पोट भरत, रोजगार मिळतो लोकांना. बॉईज हिट झाला तर मला खरं म्हणजे मी कोणच नाही आहे या चित्रपटाचा, पण मला
एक इंडस्ट्रीचा एक सदस्य म्हणून मला बॉईज हा चित्रपटाचा सक्सेस, या चित्रपटाचं यश आपल्या चित्रपट सृष्टीच्या स्पॉट बॉईजना अर्पण करावं असं वाटतं. कारण त्यांची नावं कधी येत नाहीत. पुढच्या वेळेला तुमचं पिक्चर हिट झालं ना तर तुमच्या स्पॉट बॉईजना बोलवून सुद्धा त्यांना ट्रॉफी द्या अशी मी विनंती करेन. खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन. त्यांनी मला फिगर जाहीर करायला सांगितलं. या लोकांना कसं कळलं की मला फिगर जाहीर करायला खूप आवडतं. नाही कारण आता ऋषिकेशनी आत्ताच म्हटलं ना की अडल्ट होणं किंवा मच्युअर होणं वगैरे याबद्दल तो काहीतरी बोलला. त्याला ते काय असतं हे मला अजूनपर्यंत तरी कळलेलं नाही आहे. एनिवे या चित्रपटाची फिगर म्हणजे मी आय एम ऑल्सो अ बॉय यार सो प्लीज टेक इट. या चित्रपटाची फिगर जी आत्तापर्यंत या चित्रपटाच्या यशाने गाठलेली आहे ती क्रॉस केलेली फिगर फक्त तुम्हाला मी सांगतो त्याहून पुढे चाललेला आहे. कारण तुम्ही जी फिगर काढली असेल ती आज सकाळची असेल आणि कालपर्यंतची असेल. आज फिगर वेगळी आहे पण तरी सुद्धा मी ती तो पॉइंट जिथे क्रॉस केलेला आहे त्या पॉइंट बद्दल फक्त सांगतो. इट हॅज क्रॉस्ड 10 crores 40 lakhs. 8 crores 40 lakhs. आज बघ 2 crore जास्त झाले असतील तर ती मार्जिन ठेवून मी बोललेलो आहे. त्यांचं म्हणणं 8 crores 40 lakhs. बट आय एम शुअर की आज रात्रीपर्यंत 2 crore अजून झाले असतील त्यामुळे 10 crores 40 lakhs पण ते असू शकतील. आणि माझ्या सदिच्छा सर्वांना आणि आभार मी मानतो जी स्टुडिओचे सुद्धा आणि ज्यांनी झी टॉक मराठी करता किंवा झी टॉकीज करता सुद्धा हा चित्रपट घेतला आणि तो लोकांपर्यंत पोहोचेल. मात्र सर्वांना माझी एक विनंती आहे आपल्या पत्रकार मित्रांना की झी टॉकीजनी किंवा झी मराठीनी किंवा झी स्टुडिओनी हा चित्रपट घेतला आहे हे सध्या तरी लवकर जाहीर करू नका. लोकांना अजून थिएटरमध्ये येऊन चित्रपट पाहू द्या. कारण त्यांना जेव्हा कळलं की अरे आपल्याच वाहिनीवरती हा चित्रपट येतोय त्यामुळे कदाचित ते म्हणजे तिथेच पाहू असं नका करू. त्यांना येऊ द्या थिएटरमध्ये, तिकीट काढू द्या जरा आणि पिक्चर पाहू द्या. पुन्हा एकदा खूप 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 शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. मी सचिनजींना आणि नाही जतीनजींना इथेच थांबण्याची विनंती करतो. त्याचबरोबर मी मगासपासून ज्या ज्या लोकांना ट्रॉफीज देऊन वरती बोलवलं त्याचप्रमाणे